खबर मुंबई से है, जहां पर महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने एक बड़ा बयान दिया है। उन्होंने प्रदेश सरकार के मंत्री चंद्रकांत पाटिल पर थूकने की घटना को निंदा की है और इसे दुर्भाग्यपूर्ण बताया है। उन्होंने कहा कि जिन लोगों ने ऐसा किया है उन्हें अपने शब्दों की सामग्री पर विचार करना चाहिए। उन्होंने उस शब्द के बारे में खुलकर बात की, यहां तक कि माफी भी मांगी है। हालांकि उन्हें इस तरह निशाना बनाना अनुचित था। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि ये बहुत ही दुखद घटना है। चंद्रकांत पाटिल ने जो बात कही थी उसका अर्थ समझना चाहिए था। उसका अर्थ ये था कि डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर या कर्मवीर भाऊराव पाटिल ने कभी भी सरकार से अनुदान मांगकर संस्था नहीं चलाई है। उन्होंने लोगों के शिक्षा की व्यवस्था, समाज से पैसा खड़ा कर और दानवीर लोगों को साथ में लेकर किया है, मगर उनके शब्दों में पकड़कर इस तरह की घटना करना बेहद गलत है। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे। खरं म्हणजे त्यांच्या वाक्यातला एखादा शब्द चुकला असेल तरी त्या वाक्याचा आशय घेतला पाहिजे। आणि माध्यमांनाही माझी विनंती आहे की पूर्ण वाक्य दाखवून वाक्याचा आशय न दाखवता केवळ चुकलेला शब्द दाखवणं हे योग्य नाहीये। अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही, पण मला असं वाटतं की जे लोक अशा प्रकारचं कृत्य करतायत, आंदोलन करतायत, त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्याचा आशय समजून घेतला पाहिजे आणि जे जो शब्द खटकणारा शब्द आहे त्याबद्दल त्यांनी खुलासाही केला आहे, माफी मागितली आहे, सगळं केलं आहे, त्यानंतर अशा प्रकारे टार्गेट करणं हे अतिशय चुकीचं आहे। चंद्रकांत दादांचं वक्तव्य एवढंच होतं की आज लोक अनुदानाच्या मागे लागतात, पण त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी सरकारच्या अनुदानाच्या मागे न लागता जनतेतन पैसा उभा करून शिक्षणाची व्यवस्था उभी केली। त्यामुळे मला असं वाटतं हा आशय लक्षात घेतला पाहिजे आणि अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीने टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य।